आंदोलनाचा इशारा देऊनही महावितरण कंपनीने शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू ठेवल्यानं महावितरण कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हातकणंगले तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी ठिय्या आंदोलन केलं. यावेळी महावितरण अधिकाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणांनी कार्यालयात तणावमय वातावरण निर्माण झालं. अखेर महावितरण अधिकारी यांनी कारवाई थांबवण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. शासनानं उन्हाळ्यात शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडू नका अशी भूमिका घेतली असताना पेठवडगाव महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना त्रास देण्याचं काम सुरू होतं. तर कंपनीकडून थकीत वीज बिलं असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज कनेक्शन कोणतीही पूर्वसूचना न देता तोडण्याची कार्यवाही सुरू होती. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारवाई तात्काळ थांबवण्याबाबतचं निवेदन सादर केलं होतं. मात्र महावितरण कंपनीनं कारवाई सुरूच ठेवली. यामुळे संतप्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी महावितरण कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करून महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी सुरू केली. यावेळी वडगाव पोलिसांनी आंदोलनस्थळी धाव घेऊन आंदोलकांची समजूत काढत महावितरण कंपनीचे अधिकारी व स्वाभिमानीचे पदाधिकारी यांची चर्चा घडवून आणली. यावेळी महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता सचिन जगताप यांनी शेतीपंपाच्या वीजबिलावर दंडाची आकारणी न करण्याचे व कारवाई थांबवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. खंडित केलेल्या शेतकऱ्यांचे शेतीपंपाचे वीज कनेक्शनही तात्काळ जोडण्याची यावेळी मागणी करण्यात आली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी वडगाव महावितरण कंपनीने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन खंडित करण्याची कारवाई न थांबवल्यास तसेच तोडलेले कनेक्शन तात्काळ न जोडल्यास यापुढेही तीव्र आंदोलन करून महावितरण कंपनीस टाळं ठोकण्याचा इशारा दिला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी धनाजी पाटील, अप्पा येडके, अण्णा मगदूम, शिवाजी पाटील, सुधीर मगदूम, जयसिंग कुरणे, सुरेश पाटील, महावीर चौगुले, रमेश गायकवाड, संभाजी पाटील, राहुल पाटील, अमोल चव्हाण, सुनील देसाई, राजेंद्र माणगावे, संपत पवार, विनायक माळी, मनोहर देसाई आदींसह स्वाभिमानीचे कार्यकर्ते शेतकरी आंदोलनात सहभागी होते. मराठी एस न्यूजसाठी पेठवडगावहून संतोष सनगर. ठिकाणी पेठवडगाव या ठिकाणी वीज वितरण कंपनीच्या दारामध्ये त्यांच्या ऑफिसमध्ये आज आम्ही ठिय्या आंदोलन केलं. 4 दिवसांपूर्वी त्यांना आम्ही निवेदन दिलेलं होतं की उन्हाळ्यामध्ये शेतीपंपाचं कोणतेही लाईट कट करू नका अशा पद्धतीचं निवेदनातर्फे आम्ही विनंती केलेली होती, परंतु त्याबाबत कुठली भूमिका त्यांनी घेतलेली नाही. म्हणून नाईलाज असतो आज आम्ही या ठिकाणी वीज वितरण कंपनीच्या ऑफिसमध्ये ठिय्या मारून बसावं लागलं आणि इथून पुढे कोणत्याही परिस्थितीत वीज कनेक्शन कट करायची नाहीती अशा पद्धतीचं आश्वासन त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचबरोबर जे वीज कनेक्शन कट केलेले आहेत त्या 15 दिवसांमध्ये या महिन्यामध्ये ते वीज कनेक्शन तात्काळ या ठिकाणी जोडली जातील अशा पद्धतीचं आश्वासन या ठिकाणी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याने आम्हाला दिलेलं आहे. त्यामुळं आज जे आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज वीज वितरण कंपनीच्या ऑफिसमध्ये जे ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं ते ठिय्या आंदोलन आम्ही तात्पुरत्या स्वरूपाचं पाठीमागे घेतोय. भविष्य काळामध्ये जर कधी वीज कनेक्शन कट केलेलं कळलं किंवा या ठिकाणी आणखीन काय अनुचित प्रकार घडला तर या ठिकाणी आता आम्ही ठिय्या आंदोलन करणार नाही तर या ठिकाणी टाळे ठोक आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही ही जाहीर भूमिका आमची आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा.